आज कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करत मदतीचा हात दिल्याचे समोर आलेले आहे. आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते, जीवन अमूल्य आहे, तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजू रुग्णाला मदतीचा हात द्या या शब्दाची आठवण करून देणारी घटना वाडा तालुक्यातील उज्जैनी ग्रामपंचायत हद्दीतील साखरशेत या गावातून समोर आलेली आहे. आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची, रुग्णालयामध्ये जायलाही बसे नाही, त्यामुळे 3 महिन्यापासून अंथरुणामध्ये असलेल्या साखरशेत या गावातील 27 वर्षीय युवकाला कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आलेला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुयो सहायक नंदकिशोर कापसे यांनी स्वतः साखरशेत या गावातील महेंद्र धर्मा खरपडे या 27 वर्षीय युवकाच्या घरी जाऊन कुटुंबातील व्यक्तीसोबत युवकाच्या तब्येतीची विचारपूस केली. युवकाच्या घरातील आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची, कुटुंबामध्ये युवकाची पत्नी, त्यांना 2 ते 2.5 वर्षाचा लहान मुलगा, आई तसेच वडील पायाने अपंग, यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन जाऊन उपचार करणे अशक्य असल्याने युवकाला अंथरुणामध्ये खितपत राहायची वेळ आली होती. अशावेळी कापसे यांनी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देऊन ॲम्ब्युलन्स बोलावून स्वतः पर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्यानंतर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. सदर युवकाला पुढील उपचारासाठी JGA रुग्णालयामध्ये रेफर करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलमधून देण्यात आली. वर्षभरापासून कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक दुर्गम आदिवासी गावपाड्यामध्ये अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्यात येत आहेत. आज कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून युवकाला मदतीचा हात मिळाल्याने युवकाचे कुटुंब, गावातील सरपंच, गावकरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे सुयोग सहायक नंदकिशोर कापसे यांचे आभार मानले.